नमस्ते विद्यार्थ्यांनो, उद्या 20 जानेवारी म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षेचा दिवस. सर्वप्रथम परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपली तयारी झालेली आहे, उत्कृष्ट तयारी आहे. त्या तयारीचा उद्या तुम्हाला तिथे उपयोग होणार आहे. तर पुन्हा एकदा उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि आता आपण महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न गणितामधील शब्दतरंग प्रकाशनच्या सराव परीक्षा 6 मधील गणिताचे प्रश्न 51 ते 60 पाहणार आहोत. चला तर पाहूयात 51वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. तर 1300 मीटर लांबीची एका गाडी 3 मिनिटात 1 किलोमीटर अंतर साध्य करते. ही मालगाडी एक पूल 9 मिनिटात पार करते, तर त्या पुलाची लांबी आहे. हे पहा, तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे मी, पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी किंवा गाडीची लांबी काढायची असली की अंतर काढावं लागतं आपल्याला, बरोबर. मग आधी आपल्याला काय माहिती आहे, तर पहा आगगाडीची लांबी माहिती आहे. आगगाडीची लांबी किती दिलेली आहे, 1300 मीटर दिलेली आहे, म्हणजे 1300 मीटर. त्यानंतर काय माहिती आहे पहा, आगगाडी असेल, इथं मालगाडी म्हटलं आहे मी, आगगाडी म्हटलं आहे. आगगाडी काय आणि मालगाडी काय, तर पहा 3 मिनिटात 1 किलोमीटर अंतर साध्य करते म्हणजे जाते. म्हणजे पहा अंतर 3 किलोमीटर, हे म्हणजे किलोमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे मीटरमध्ये, 3000 मीटर, कारण 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, 1000. आणि ही मालगाडी एक पूल 9 मिनिटात ओलांडते किंवा पार करते. आता पहा, आता एक पूल आहे, हा पूल समजा किती मिनिटामध्ये, 9 मिनिटामध्ये पार करते, म्हणजे वेळ काय लागतो त्याला, त्या गाडीला 9 मिनिटे लागतो, बरोबर. मग आपल्याला या पुलाची लांबी विचारली आहे, हा पूल आहे आणि या पुलाची लांबी आपल्याला किती आहे ते काढायचं आहे. काय करावं लागेल आपल्याला, हे पहा, पुलाची लांबी काढायची असो, आगगाडीची लांबी काढायची असो, आपण काय काढत असतो, अंतर. मग आपण अंतर काढणार आहोत, तर लक्षात घ्या, अंतर काढायचं आहे. अंतर काढत असताना तुम्हाला माहीत आहे, एकतर त्रैराशिक पद्धतीने सोडवू शकता किंवा आपल्याला त्या सूत्राच्या स्वरूपात सोडवू शकता. तर इथं तुम्हाला सोपं सांगतो पहा, इथं लिहूयात अंतर आणि लागणारा वेळ. तर नीट लक्षात घ्या, अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, माहीत आहे का नाही, कसं नाही, तर पहा अगोदर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय सांगितलं आहे, 3 मिनिटात 1 किलोमीटर, म्हणजे अंतर जेव्हा 1 किलोमीटर, 1 किलोमीटरचं मी मीटरमध्ये लिहितो, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, हे मीटरमध्ये लिहिलं आहे बरं का अंतर, आणि वेळ मिनिटात आहे. मग 1000 किलोमीटर, सॉरी मीटर जाण्यासाठी किती वेळ लागतो, 1 मिनिट. इथं दिले 3 मिनिट, सॉरी 3 मिनिट, किती 3 मिनिटे. मग आपल्याला इथं काय दिलं आहे, 9 मिनिटे वेळ लागतो, म्हणजे 9 मिनिटामध्ये मिनिटे याच्यामध्ये किती अंतर जाईल, तर ह्याची पट पद्धतीने लवकर येतं. 3ची किती पट झाली बाळांनो, 3ची 3 पट झाली. मग आपल्याला 1000चीसुद्धा किती पट करावी लागेल, 3 पट, म्हणजे काय होईल याची 3 पट, 1000 गुणिले 3 बरोबर 3000 मीटर, म्हणजे 9 मिनिटामध्ये हा गाडी किती जाणार आहे, 3000 मीटर, बरोबर. पण पूल 3000 मीटरचा असेल का रे, नाही. तर आगगाडीची लांबी सुद्धा त्यामध्ये एकूण ह्या अंतरामध्ये समाविष्ट आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ही आलेली आहे ती एकूण अंतर कापलेलं. मग एकूण अंतरामधून नीट लक्षात घ्या, ह्या 3000 मधून आपल्याला काय करावं लागेल, आगगाडीची जी लांबी आहे मालगाडीची ती वजा करावी लागेल, किती आहे, 1300, म्हणजे 1300 मीटर. काय आलं इथं तुम्ही पाहिलं तर 2700
नाही 1700 आहे की नाही? 1700 मीटर आलं. मग आता पर्यायामध्ये पाहू, 1700 मीटर आहे का कुठं? तर बघा 2700 मीटर, बघा मी जिथं हातचा विसरलो होतो, तर 1 2700 मीटर इथं पर्याय होता, मग आपलं चुकलं असतं. 2200 मीटर नाही, 1.7 किलोमीटर आणि 2.5 किमी, परंतु 1700 मीटर कुठंच नाही, म्हणून पटकन 2700 मीटर लिहायचं नाही. तर ह्याचं आपल्याला किमीमध्ये करता येतं. 1700 मीटरचं आपल्याला किलोमीटर करायचं आहे, तर याला 1000 भागावं लागणार, बरोबर. मग 2 शून्य कटले 2 शून्य, म्हणजेच काय येणार आहे, 1.7 किलोमीटर. आणि असं कुठं आहे पा पर्यायामध्ये, तुम्हाला निश्चितपणे पर्याय सीमध्ये दिसतंय, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 52 उदाहरण. पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 52. वृषभला सृष्टीपेक्षा 17 गुण कमी मिळाले, मृताला सृष्टीपेक्षा 23 गुण जास्त मिळाले, तिघांना मिळून 435 गुण मिळाले, तर पृथाला किती गुण मिळाले? आता पहा इथं तीन नाव आहेत, त्यापैकी बघा वृषभला सृष्टीपेक्षा म्हणजे सृष्टी इथं पण आले, आणि पृथाला सृष्टीपेक्षा म्हणजे सृष्टी इथं पण आले, म्हणजेच सृष्टीचे गुण माना. जे ज्या विद्यार्थिनीचं मुलीचं मुलाचं नाव दोन्हीमध्ये येईल त्याचे गुण काय मानायचे, एक्स मानू. मग सृष्टीचं नाव दोन्हीकडे आलं आहे म्हणून एक्स. आता त्यानंतर पहिल्यापासून वाचा, वृषभला सृष्टीपेक्षा 17 गुण जास्त मिळाले, म्हणजे वृषभचे गुण काय येणार आहेत, तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. आता सृष्टीपेक्षा 17 गुण कमी म्हणजेच एक्स वजा 17, कमी म्हणून वजा. पुढं काय दिलेलं आहे, पृथाला सृष्टीपेक्षा 23 गुण जास्त मिळाले. पहा मग पृथाचे गुण काय येतील, तर एक्स अधिक 23, आणि या तिघींचे मिळून आपल्याला गुण दिलेले आहेत, एकूण गुण किती दिले, 435. मग आपलं उदाहरण कसं तयार होईल समीकरण, हे पहा. हे सर्वप्रथम सृष्टीचे गुण एक्स अधिक वृषभचे गुण एक्स वजा 17 अधिक पृथाचे गुण एक्स अधिक 23 बरोबर सगळ्यांचे मिळून 435 गुण. किती, 435 गुण. इथं थोडंसं दिसत नाही तुम्हाला, 435. हां आता लक्षात आलं, हे 435 गुण. तर पहा आता हे सोडवायचं आहे आपल्याला, हे एक्स हे एक्स हे एक्स हे मिळून 3x. आता यात 23 अधिक आहे, अधिकमधून हे वजा केले, 23 मधून जर 17 गेले तर अधिक 6 राहिले आपल्याकडं, आणि 435 बरोबर आलं. आता हे 6 इकडे जाणार आहे, मग काय होईल, 3x बरोबर 435 हे अधिक होतं डाव्या बाजूला वजा झालं, मग काय होणार आहे, 3x बरोबर 435 मधून 6 गेले तर 429. त्यानंतर एक्सची किंमत काढू शकतो आपण, एक्स बरोबर 429 ला 3 भागावं लागेल, 3 भागूया, 3 1 3 1 उरला 3 4 12 आणि 3 3 9, 143 गुण आले. कुणाचे आले, एक्स. एक्स कुणाचं मानलं आहे आपण, सृष्टी. मग सृष्टीचे गुण काय आले बळानो, 143. त्यानंतर वृषभचे काय असतील, एक्स वजा 17. मग वृषभचे गुण काय आले, 143 मधून आपल्याला काय करावं लागतील, वजा म्हटलं आहे म्हणून वजा 17 करावं लागतील. 7 आणि किती 13 7 आणि 6 13, त्यानंतर 2 आणि 1 126. पण आपल्याला विचारलेत कुणाचे, पृथाचे गुण. मग पृथाचे गुण कसं काढणार तुम्ही, तर आहे एक्स अधिक 23, मग एक्स म्हणजे 143 आणि त्याच्यामध्ये 23 मिळवायचे. तर पहा काय उत्तर येणार आहे, 6 6 6 1, म्हणजे 166 गुण. असं कुठं आहे का बघा, तर आपण पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक एमध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 53 उदाहरण. शेजारी दिलेल्या आलेखात 4 खेळाडूंनी काढलेल्या 10 टक्केवारीने दर्शवल्या आहेत. जर 4 खेळाडूंनी मिळून 270 धावा काढल्या असतील, तर अ खेळाडूंनी काढलेल्या धावांची संख्या
ब व ड या खेळाडूंनी एकत्रित काढलेल्या धावायच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? हा पहा, हा प्रश्न जरा महत्त्वाचा वाटतो यावर्षी मला, आणि म्हणून वर्तुळातील नीट लक्षात घ्या, पूर्ण वर्तुळ कंसाचं माप, पूर्ण वर्तुळाचं माप हे बघा, अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहेच, वर्तुळाचे पूर्ण माप, अंशात्मक माप, माप काय असते तर 360 अंश असते, हे कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला पण माहीत आहे. आता 360 पैकी टक्के दिलेलं आहे बरं का, इथं म्हणजे हे 100 पैकी 140 असा विचार करू नका, इथं थोडंसं हे टक्के देण्यापेक्षा पहा, माझं मत होतं की इथं असं अंशात्मक माप दिलं पाहिजे होतं, आलं लक्षात, अंशात्मक माप दिलं पाहिजे होतं. म्हणजे आता आपल्याला अ न दहावा काळ किती काढला हे काढण्यासाठी काय करावं लागेल बघा, अ ने काढलेल्या दहावा काय करावं लागेल पा, एकूण या वर्तुळाचं किती माप असतं, वरच लिहिलं आहे मी 360 अंश आहे की नाही, मग 360 पैकी किती आहे, 140, म्हणजे 140/360 गुणिले एकूण दहावा जे आहेत ते 270, मग काय येईल, 0 0 कटले, नीट पहा, 3 9 भाग जातो, 9 4 36 9 3 27, आता 4 भाग इथं जातो, 4 1 4 4 3 12 आणि उरले 2 4 5 20 35, म्हणजे 35 × 3 = 105 दहावा आल्या कुणाच्या, अच्छा आपल्याला काय विचारलंय, पुन्हा अ न काढलेल्या धावा ब आणि ड या खेळाडूंच्या एकत्रित दहा काढलेल्या धावांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता ब आणि ड च्या काढूयात आपण, ब ने काढलेल्या धावा कशा काढणार आपण, आता पहा ब ने काढलेल्या धावा किती आहे पर्सेंटेजमध्ये, इथं दिलेलं बचं 40 40/360 × 270, आता हे लक्षात आलं तुमच्या, हे 0 हे 0, 9 4 36 9 3 27, 4 1 4 4 2 40, 10 3 30, म्हणजे 10 × 3 = 30 दहावा काढलेले आहेत, कोणी, अने, अ आणि ड ने, ड च्या दहावा किती आहेत पहा, ड न काढलेल्या दहावा अंशात्मक माप किती आहे, 80, तुमच्या लगेच लक्षात पण येईल ह्याचं 40 आहे, याचं 80 म्हणल्यावर दुप्पटच, म्हणजे 60च येणार आहे का, नक्कीच येणार आहे. तर बघा 80 × 360 × 270, 0 0 9 4 9 3 4 1 4 4 20 80 20 3 60, आता एकत्रित म्हणलंय अ ने आणि ब ने आणि ड ने ह्या दोघांच्या धावांची बेरीज, तर काय होईल बाळांनो, तर 90 होणार आहे, किती होणार आहे, 90 धावा. मग आपल्याला विचारलेलं आहे की कितीने जास्त किंवा कितीने कमी, अ ने किती आहे जास्त, तर आपला पर्याय तर येणार आहे जास्त, आता कितीने, तर वजाबाकी करावी लागेल आपल्याला, 105 वजा 90 = 15, म्हणजे 15 ने जास्त असा पर्याय कुठं आहे का बघा, 15 ने जास्त, तर आपल्याला दिसतो आहे पर्याय क्रमांक सी आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. हा प्रश्न इम्पॉर्टंट IMP प्रश्न यावर्षीसाठी लक्षात घ्या. यानंतर पाहूया पुढील उदाहरण, 54 उदाहरण. जर ए ही संख्या दुसऱ्या एका बी या संख्येपेक्षा 12% लहान आहे, बी या संख्येपेक्षा, आणि बी ही संख्या 380 पेक्षा 15% जास्त असेल तर ए आहे, तर पहा आपल्याला ए ही संख्या बी या संख्येपेक्षा 12% लहान आहे, पण बी माहीत आहे का, नाही, तर इथं पहा बी ही संख्या 380 पेक्षा 25% जास्त आहे, म्हणजे आपण बी संख्या काढू शकतो अगोदर, बी बरोबर, बी कोणती संख्या आहे, तर पहा बी काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 380 चा 25% काढावं लागेल, 25% म्हणजे 25 × 100 बरोबर, पा इथं 0 0 कटवलं, 5 5 5 25 5 2 10 2 1 2
बेकबे 92 18 19 5 95 9 म्हणजे बी ही संख्या 380 पेक्षा 25% जास्त आहे, म्हणजे 25% म्हणजे 95, म्हणजे तीन बी संख्या आपल्याला काय मिळाली 380 अधिक 95 काय होईल 5 9 8 17 चला 1 4 म्हणजे बी संख्या काय मिळाली आपल्याला बी बरोबर 475. आता आपल्याला काय विचारलं आहे, ए ही संख्या दुसऱ्या बी या संख्येपेक्षा 12% लहान आहे. आता ए काढायचं आहे आपल्याला, बी माहीत झालं की नाही, तर म्हणलंय बी या संख्येपेक्षा 12% कमी, बी संख्या काय आहे 475. मग आपण काय करूयात 475 चा 12% काढूयात, मग काय होईल 25 भाग जाईल, 25 चौक 100 25 1 25 उरले किती रे, तर पहा या ठिकाणी 47 मधून जर 25 कमी केले तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे किती उरतात 22, मग 22 इथं 2 ठेवले म्हणजे 5 ठेवले तर 225 झाले, तर 25 पाड्यामध्ये 25 9 225 हे 9 आणि इथं 4 1 4 4 3 12 19 3 काय आलं 57 म्हणजे काय 12% लहान आहे, म्हणजे 475 मधून ए ही संख्या आपल्याला काढताना 475 मधून लहान आहे म्हणलं म्हणून वजा करावं लागेल 57. तर 7 आणि किती 15 7 आणि 8 15 हच्च्याला इथला घेतलेला समजा तर इथं 6 6 मधून 5 कमी केले तर 1 आणि 4 ला 4 ए ही संख्या ए बरोबर काय आलेला आहे 418 असा आहे का बघा पर्यायामध्ये, तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 55 उदाहरण. एका वस्तूच्या विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत यांच्यात 460 ची तफावत आहे, जर लाभ 23% आहे तर वस्तूची विक्री किंमत आहे. पहा आपल्याला काय काय दिलेलं आहे, तफावत दिली खरेदी आणि विक्री मधील तफावत आहे. बघा विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातील तफावत मला सांगा, त्यातील तफावत म्हणजे काय असतो रे नेहमी नफा, कारण त्याने आधी विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत यांच्यातील तफावत दिलेली आहे, म्हणजे 460 रुपये काय आहे नफा. असं जर दिलं असतं खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यामधील तफावत तर तोटा आला असता, इतर काय येणार आहे नफा. आता पुढं काय दिलेलं आहे, जर लाभ 23% असेल म्हणजे शेकडा नफा दिला आहे आपल्याला, शेकडा नफा 23% दिलेला आहे बरोबर. तर आपल्याला विचारली विक्रीची किंमत किती, विक्रीची किंमत बरोबर किती. आता बघा इथं आपल्याला नफा पण माहीत आहे शेकडा नफा पण माहीत आहे, याच्यावरून आपण नफ्यावरून शेकडा नफ्यावरून विक्रीची किंमत कशी काढतो, तर बघा नीट लक्षात घ्या खरेदीची किंमतीवरून सुद्धा आपल्याला नफा काढता येतो. जेव्हा बघा खरेदी किंमत 100 रुपये असेल, नीट लक्षात घ्या खरेदी किंमत 100 रुपये असेल तेव्हा नफा किती 23 रुपये बरोबर. 23% म्हणल्यावर खरेदी किंमत 100 असल्यावर नफा 23, तर नफा किती आहे आपला 460 रुपये, तर खरेदी किंमत किती असं तर राशिकनं मांडून घ्या. आता आपल्याला खरेदी किंमत आधी काढता येईल, खरेदी किंमत बरोबर कशी काढणार तिरकस गुणाकार करून, म्हणजे 100 × 460/23 23 ने भाग जाईल 23 1 23 23 2 46 0 आणि 100 ने 20 ला गुणलं तर काय आलं इथली तुम्ही 2000 रुपये. हे कसली किंमत आली बाळानो खरेदी, पण तिथं 2000 रुपये पहिल्यांदा आहे आणि आपल्याला वाटतं उत्तर आलं माझं आनंदात, पण विचारली विक्री किंमत आपण काढली खरेदी किंमत. आता विक्री किंमत काढू शकतो आपण विक्रीची किंमत, विक्री काढताना नफा झाला आहे म्हणल्यावर विक्री जास्त असणार आहे, मग खरेदीमध्ये हा नफा मिळवावा लागेल, म्हणजे ह्या 2000 मध्ये आपल्याला
460 रुपये मिळवावे लागतील, म्हणजे 0, 6, 4 आणि 2 2460 रुपये ही आपली विक्री किंमत असेल. आणि असा पर्याय पाहायला गेल्यानंतर तुम्हाला तो बीमध्ये दिसेल, म्हणून बी उत्तर. बरेच जण हे पर्याय लिहून उत्तर चुकलेले असतील. यानंतर पाहूया 56 उदाहरण. एका व्यक्तीने एकंदर प्रवासाचा 5:9 बसने, 1:6 रेल्वेने, 1:18 दुचाकीने व उरलेला 108 किमी प्रवास कारने केला तर प्रवासाचे एकंदर अंतर असेल. आता पहा, लिहून घेऊयात आपण बस. बसने किती प्रवास केला तर 5:9. रेल्वेने किती प्रवास केला तर आपल्याला दिलेला आहे 1:6. आणि दुचाकीने किती प्रवास केला दुचाकीवरून, आपल्याला दिलेला आहे 1:18. आणि उरलेला प्रवास, उरलेला म्हणजे शिल्लक राहिलेला, उरलेला प्रवास 108 किलोमीटर आहे. हा मात्र किलोमीटरमध्ये दिलेला आहे, प्रवासाचा भाग नाही दिलेला. एक्स वगैरे न मानता आपण काय करायचं, ह्या तीन बस, रेल्वे आणि दुचाकी या वाहनाने केलेला एकंदरीत प्रवास काढू आपण. एकूण प्रवास तिन्ही वाहनाने केलेला, तिन्ही वाहनाने केलेला बरं का, एकूण प्रवास नाही, मी या तिन्ही वाहनाने केलेला एकूण प्रवास काढतोय, लक्षात घ्या. कसं काढणार, 5:9 अधिक 1:6 अधिक 1:18. आता हे सोडवताना आपल्याला 18 छेद सगळ्यांचा करता येईल, म्हणजे काय होणार आहे, याला 2 गुणायचं म्हणजे 10:18 अधिक याला 18 बनवायचं म्हणजे 3 गुणायचं म्हणजे 3 × 3 = 18 आणि याला गुणायची गरज नाही. यांची जर बेरीज केली आपण तर काय बेरीज येणार आहे बघानो, तर 10 × 3 = 13 = 18 हा या तिन्ही वाहनाने केलेला प्रवास, म्हणजे शिल्लक प्रवास किती इथं आपल्याला सांगता येईल तुम्हाला. शिल्लक राहिलेला प्रवास किती असेल, 18 भागापैकी 14 भाग या तिन्ही वाहनाने केला आहे. तर उरलेला प्रवास किती राहणार आहे, तर 18 मधून 14 गेल्यानंतर 4:18 हा शिल्लक प्रवास आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, तर पहा हा दिलेला आहे 4 भाग, म्हणजे किती दिलेला आहे बघा, 4 भाग उरलेला प्रवास 4 भाग म्हणजे 108 किमी आहे मान्य. मग एक भाग काढताना भागावं लागेल, एक भाग बरोबर 108 ला 4 भागावं लागेल. 4 × 2 = 8 2 उरले 4 × 7 = 28 27 किलोमीटर म्हणजे एक भाग आहे. मग आपल्याला विचारलाय काय, तर एकंदर अंतर प्रवासाची एकंदर म्हटलंय, तर एका व्यक्तीनं समजा बसने किती प्रवास विचारला नाही, रेल्वेनं किती विचारला नाही, दुचाकीनं किती विचारलं नाही, तर एकंदर म्हणजे सगळे भाग किती आहेत 18. मग एक भाग म्हणजे किती आहे 27. मग एकंदर प्रवास बरोबर 27 × 18 म्हणजे बा इथं आपल्याला गुणाकार करावा लागेल. गुणाकार करूयात, 18 × 95 18 × 6 = 108 18 × 7 = 126 6 × 4 = 12 18 × 2 = 36 आणि हे 12 = 48 म्हणजे 486 किलोमीटर एकूण प्रवास आहे. आणि हे बघू कुठं आहे आपल्याला दिसतं आहे ते 486 पर्याय क्रमांक बी, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 57 उदाहरण. एका मैदानाची लांबी रुंदीच्या तिपटी एवढी असून क्षेत्रफळ 151,875 चौरस मीटर आहे. एक व्यक्ती 5 सेकंदात 15 मीटर अंतर चालत पार करते तर तिला या मैदानाला 3 फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल. अरे बळानो, फेऱ्या मारण्यासाठी विचारलं आहे म्हणजे नक्कीच आपल्याला इथं परिमिती काढायची, परंतु आपल्याला काय दिलं आहे, आयताची लांबी रुंदीच्या तिपटी एवढी आहे, म्हणजे रुंदी लहान आहे. समजा एक्स असेल तर लांबी काय असेल, तिप्पट म्हणजे 3x असणार. हे तर तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे आपल्याला अगोदर लांबी आणि रुंदी माहीत पाहिजे आणि क्षेत्रफळ दिले
तुम्हाला माहित आहे आयताचे क्षेत्रफळचं सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग किमती ठेवूयात आपण, क्षेत्रफळ दिलेलं आहे 151,875, लांबी किती दिलेली आहे आपल्याला माहीत नाही पण इथं एक्स, तर 3x लांबी आहे आणि रुंदी मात्र एक्स आहे. हे सोडवूयात आपण, 3x आणि एक्सचा गुणाकार 3 1 3, एक्सने एक्सला गुणलं 3x² बरोबर 151,875. आता इथं हे 3 इकडं आणलं आपण, 151,875 इकडं गुंतय तर भागणार आहे इकडे, बरोबर एक्सचा वर्ग राहिलं. 3 1 3 3 5 15, पहा 1 आहे लहान आहे संख्या म्हणून भाग बसला शून्याचा. त्यानंतर 18 झाले, 3 6 18, त्यानंतर 3 2 6 आणि त्यानंतर 3 5 1 उरलेलं होतं ना 15, म्हणजे इथं आपल्याला किंमत आली x² बरोबर 50,625. आता ही किंमत x² ची आहे, आपल्याला x ची काढायची, म्हणजे ही संख्यासुद्धा कशाचा तरी वर्ग असणार आहे. आता वर्ग मूळ कसं काढतात, वर्ग कसा शोधायचा, 25 असल्यावर कसं शोधायचं, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. तर ही संख्यासुद्धा वर्गाच्या रूपात मांडावी लागेल, x² बरोबर. आता काय सांगितलं आहे मी, ह्या 25 5 घ्यायचं आणि ह्या राहिलेल्या उर्वरित संख्या कोणत्या दोन संख्याचा गुणाकार आहे, तर ती 22 × 23 या दोन संख्याचा गुणाकार आहे. 23 × 46 = 4 23 × 46 = 50, येते की नाही, दोन संख्याचं त्यातली लहान संख्या घ्यायची म्हणजे 22 चा वर्ग. दोन्हीकडे वर्ग आलं, x = 225, म्हणजे रुंदी काय आली, रुंदी बरोबर 225. आता लांबी काय असणार आहे, त्याच्या तिप्पट, लांबी बरोबर 225 × 3, तर काय येईल, 225 × 3 675 मीटर, ही काय आली लांबी. आता लांबी आणि रुंदी मिळाली आपल्याला, मग एक फेरी परिमिती काय येईल, परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असंही सूत्र आहे, किंवा 225 + 225 किती झाले बळानो, तर 450. हे रुंदीची बेरीज केली आणि लांबी किती आलेले, 675 + 675 बरोबर 600 × 600 = 1275 म्हणजे 1350. आता यांची बेरीज करूयात, 0 10 ला 0 हात चाला 1 8 आणि 1 1800 मीटर एक फेरीत, परिमिती म्हणजे एक फेरीमध्ये अंतर, किती फेरीत, एक फेरीमध्ये चालावे लागेल, एक फेरीत किती अंतर चालावे लागेल, 1800 मीटर. तर किती फेऱ्या मारल्या, 3 फेऱ्या बरोबर, 3 फेऱ्यासाठी किती वेळ लागेल, आता एक फेरीसाठीचा वेळ काढला तरी आपल्याला 3 फेरीचे तिप्पट करून करता येईल, एक फेरीसाठी किती वेळ लागेल काढण्यासाठी, काय करावं लागेल, वेळ आणि अंतर लिहूयात. आता इथं उदाहरणामध्ये आपल्याला वेळ 5 सेकंदात किती मीटर, 15, म्हणजे 5 सेकंद असेल तेव्हा 15 मीटर आणि आपल्याला अंतर किती, 1800 मीटर, 1800 मीटरसाठी किती वेळ लागेल. तर हे कसं करतो आपण, 5 × 1800 / 15, 15 × 15 = 45, 3 1 3 3 6 18, म्हणजे काय होणार आहे, 600 सेकंद. नीट लक्षात घ्या, हे 600 जे आलं तर कशात आलं, सेकंदमध्ये आलं, कारण हे 5 सेकंदात दिलेलं होतं. मग 600 सेकंद म्हणजेच किती मिनिट बळानो, 10 मिनिट, कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. आता इथं आपल्याला मिनिटामध्येच पर्याय आहेत,
मग एक फेरीसाठी 10 मिनिट लागतात. किती फेऱ्या मारल्यात? 3. मग 3 फेऱ्यांसाठी, 3 फेरीमध्ये किती अंतर कापलं जाईल? तर 10, बघा वेळ लागेल 3 फेरीला, 10 गुणिले 3 म्हणजेच 30 मिनिटे. असं कुठं आहे बघा बरं 30 मिनिटे? लक्षात येत आहे का? तर पर्याय क्रमांक 4 म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. थोडे मोठ्या कॅल्क्युलेशन करावे लागायला, असं एवढा अवघड येणार नाही, परंतु आपल्याला माहीत असावं. यानंतर पाहूया 58वा प्रश्न. काय? शेजारी दाखवलेल्या आयताकार घनाकृतीचे घनफळ एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्षण, कोटी. 2 कोटी सेंटीमीटरचा घन आहे, तर त्या घनाकृतीची रुंदी आहे. आता पहा, तुम्हाला निश्चितपणे घनफळ दिलेलं आहे आणि आपल्याला त्याची काय काढायला सांगितली? रुंदी. इथं जर पाहिलं तर लांबी दिलेली आहे, आणि हे बघा एक लांबी आणि ही रुंदी काढायची आपल्याला, ही रुंदी काढायची, ही इथलं काढायचं आपल्याला. मग माहीत आहे आपल्याला ही इष्टिकाची इष्टिकाची ती आकार आहे, मग इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर सूत्र काय आपलं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. घनफळ किती दिलेलं आहे आपल्याला? 2 कोटी. 2 कोटी घन सेंटीमीटर. बघा 1 2 3 4 5 6 7 0, 1 2 3 4 5 6 7 0. चुकलं की पुन्हा सगळं चुकलं ना, मग आधीच खात्री करूयात. हे मीट सेंटीमीटरमध्ये आहे, आणि हे देताना 1 मीटर आणि हे पण मीटर दिलेलं आहे, लक्षात घ्या. मग मीटरचं पण कशात करावं लागेल आपल्याला? सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. मग करूयात सेंटीमीटरमध्ये. तर मग सेंटीमीटरमध्ये करताना हे लांबी हे 8 मीटर मानलं तर काय होईल? 800 सेंटीमीटर. रुंदी 1 मीटर जर घेतली आपण, हं, आपल्याला इथं सांगताना रुंदी काढा म्हणलं आहे, म्हणजे उंची घेतली आपण. उंची किती आहे? रुंदीला रुंदी 68 उभी म्हणजे रुंदी मिळेल, आणि इथं एच म्हणजे उंची. उंची किती दिली? 1 मीटर म्हणजे 100. आता किती सोपं आहे पहा, इकडं फक्त काय ठेवायचं? बी म्हणजे रुंदी. आता इथं 2 कोटी, याला हे दोघं गुणतात तर भागायचं, हे 800 गुणिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य, 4 शून्य, 1 2 3 आणि 4 शून्य काटले. आता 8 न भाग जाईल, 8 एक 8. तर पहा इथं 100च आहे बरोबर, 8 8 2 16 उरले 4, 8 5 40 आणखी उरले काहीच नाही 250. तर मग आपल्याला बघावं लागेल की 250 बरोबर बी म्हणजे रुंदी. जर आपण पाहिलं रुंदी काय आली? 250. पण एक कशात येणार आहे? हे सगळं कशामध्ये केलं आहे आपण? सेमीमध्ये, म्हणून हे सेमी आलं. मग आता पर्यायामध्ये बघू, सेमीमध्ये 150 आहे, 250 नाही, इथं मीटर आहे, इथं 500 सेमी आहे, तर आलेलं नाही. मग आपल्याला मीटरमधले पर्याय, याला मीटर करता येईल बरोबर. मग सेंटीमीटरचं मीटर बनवताना त्याला काय करावं लागेल? 100 भागावं लागेल. मग 250 100 जर भागला आपण तर 2.5 मीटर असं येईल, आणि असा पर्याय आहे का? तर इथं आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 59वा प्रश्न. एका चौरसाची परिमिती त्याच्या क्षेत्रफळा इतकी आहे व चौरसा इतकेच क्षेत्रफळ एका काटकोन चौकोनाची आहे, तर त्या काटकोन चौकोनाची लांबी व रुंदी असू शकेल. प्रश्न जरा मजेशीर विचारलेला आहे, पहा काय प्रश्न आहे. तर एका चौरसाची परिमिती क्षेत्रफळा इतकी आहे, म्हणजे परिमिती एवढंच त्याचं क्षेत्रफळ आहे. इथं मी चौरस काढलेला आहे, याची परिमिती पण आणि क्षेत्रफळ पण सारखंच आहे. पुढं, व त्या चौरसा इतकेच क्षेत्रफळ एका काटकोन चौकोनाचे. काटकोन चौकोन म्हणजे हा आहे या ठिकाणी काढलेला मी, हा काटकोन चौकोन आहे, आणि याचंसुद्धा काय म्हटलेलं आहे? क्षेत्रफळ आणि या चौरसाचं क्षेत्रफळ समान आहे.
तर त्या काटकोन चौकोनाची लांबी आणि रुंदी असू शकेल, विचार करायला लावलाय, पर्यायाकडून जावं लागेल आपल्याला. इथं जर आपण पाहिलं दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहे, इथं 1 अंक आहे, तर दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक येतात आणि अशा प्रकारची वर्गसंख्या नसते, कारण चौरसाचं क्षेत्रफळ म्हणल्यावर वर्गसंख्या मिळालीच पाहिजे ना कशाची ना कशाची आपल्याला, बरोबर आहे का? बाजूचा वर्ग आहे. इथं विचार केलं तर 16 अट्टी 128 ही सुद्धा वर्गसंख्या नाही, हे येणार नाही. इथं पाहूयात 8 2 16 इथं मात्र येऊ शकते, म्हणजे आपण 8 लांबी मानली आणि रुंदी 2, 8 2 16 म्हणजे क्षेत्रफळ काय आलं ह्या काटकोन चौकोनाचे, म्हणजेच चौकोनाचे क्षेत्रफळ काय आलं ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ बाळांनो, तर 8 2 16 म्हणजे 16 चौरस मीटर. आता 16 आलं तर इथं जर विचार केलं तर ह्या आयताचं बघा, ह्याचं पण 16च असलं पाहिजे चौरस मीटर, तर बाजू काय असावी लागेल 4 असावी लागेल, मग 4चा वर्ग म्हणजे 16, सगळ्याच बाजू 4, आणि ह्याची परिमिती जरी काढली आपण, बघा क्षेत्रफळ 16 आलं, परिमिती काढताना सुद्धा 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4 बरोबर 16, फक्त इथं सेमी मीटरमध्ये येणार आणि इथं चौरस मीटरमध्ये येणार, पण अंक 16 16 आणि इथं पण क्षेत्रफळ 16, म्हणजे लांबी आणि रुंदी काय असू शकेल, त्या काटकोन चौकोनाची लांबी 8 मीटर आणि रुंदी मात्र 2 मीटर असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. यानंतर शेवटचं उदाहरण प्रश्न पाहूयात 7वा. 80.51 छेद 4 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशा सभागृहाला मिळवण्यासाठी 1 मीटर × 0.75 मीटर मापाच्या किती फरशा लागतील? बाळांनो हे दिलेलं आहे आपल्याला लांबी आणि रुंदी, कुणाची जागा, आणि हे दिलेलं आहे लांबी आणि रुंदी फरशी, बरोबर. आता फरशांची संख्या काढत असताना आपल्याला सूत्र माहीत आहे, फरशांची संख्या बरोबर काय आहे सूत्र, जागेचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता हे मीटर आहे मीटर आहे मीटर आहे, म्हणजे कुठंसुद्धा कन्वर्ट करायची गरज नाही, फक्त हे पॉईंटमध्ये करूयात आपण. जागेचं काय येणार आहे, जागा लांबी 80.25 × हे मीटर 30, छेदस्थानी 1 मीटर हे मीटरमध्येच आहे, गुणिले 0.75. आता हे सोडवूयात, खाली पण दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत, वर पण आहेत, मग काढून टाकूया, म्हणजे 8025 × 30 छेदस्थानी 1 × 75, 25 भाग जाईल, 25 × 3 = 75, 25 × 3 = 75, 5 उरले 25 × 2 = 50, 2 उरले 25 × 25 = 3 × 3 = 30, काय राहिलं रे, तर 321 × 10 बरोबर 3210 फरशा लागतील. किती? 3210. असं कुठं आहे पहा पर्यायामध्ये, तर आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाची अशी 10 उदाहरणं आज आपण पाहिलेली आहेत, समजली असतील. उद्याच्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.